नमस्कार माय टू फॅमिली सो म्हाडा लॉटरीची एक खूप मोठी अपडेट येत आहे ती म्हणजे येत्या दहा दिवसात जाहिरात आणि लवकरच सोडत तर चला तयारीला लागायला हवे आता या म्हाडा लॉटरीच्या सो काय आहे अपडेट पाहूयात ठाणे नवी मुंबई विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे येत्या दहा दिवसात जाहिरात सोडत लवकरच मुंबईची उपनगरे असलेल्या ठाणे नवी मुंबई वसई विरारसह कोकणातील वेंगुर्ल्यात दोन हजार सेहेचाळीस घरांची सोडत म्हाडा कोकण मंडळाकडून लवकरच काढण्यात येणार आहे मुंबईचे उपनगरे असलेल्या ठाणे नवी मुंबई वसई विरारसह कोकणातील वेंगुर्ल्यात दोन हजार सेहेचाळीस घरांची सोडत महाडा कोकण मंडळाकडून लवकरच काढण्यात येणार आहे त्यासाठी येत्या दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी एक हजार एक अल्प उत्पन्न गटासाठी एक हजार तेवीस मध्यम उत्पन्न गटासाठी अठरा तर उच्च उत्पन्न गटासाठी चार घरांचा समावेश आहे मुंबईच्या आसपास वसई विरार ठाणे आणि नवी मुंबईत परवडणाऱ्या दरात घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळत असल्याने म्हाडा मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीची इच्छुकांना प्रतीक्षा असते मात्र सोडतीच्या निकषातील बदल आणि त्यासाठी नवीन संगणकीय प्रणाली तयार करण्यासाठी सोडत लांबणीवर पडली आता नवीन प्रणाली तयार झाली असून तिच्या चाचण्याही यशस्वी झाल्या असून सोडतीच्या निकषातील बदलही अंतिम झाले आहेत त्यामुळे सोडतीचा मार्ग मोकळा झाला असून म्हाडाच्या कोकण मंडळाने घरांची अंतिम आकडेवारी निश्चित केली आहे येत्या दहा दिवसात कोकण पुणे आणि औरंगाबाद मंडळातील घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल अशी माहिती माढा उपाध्यक्ष अनिल डिगीकर यांनी लोकसत्ताला दिली सो ही जी न्यूज आहे ती लोकसत्तामध्ये अपडेट झालेली आहे लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेली आहे कोकण मंडळातील दोन हजार सेहेचाळीस औरंगाबादमधील अंदाजे आठशे तर पुण्यातील चार हजार सहाशे अष्ट्याहत्तर घरांसाठी एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे नव्या प्रणालीनुसार सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची सर्व प्रक्रिया शंभर टक्के ऑनलाईन असणार आहे इच्छुकांना अर्जाबरोबरच आवश्यक ती कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत महत्त्वाचे म्हणजे सोडती आधीच पात्रता निश्चिती होणार असून पात्र अर्जदारच सोडतीत सहभागी होणार आहेत ठाणे नवी मुंबईतील वीस टक्क्यातील घरांना अधिक मागणी आहे दोन हजार एकवीसच्या सोडतीतील वीस टक्क्यातील आठशे बारा घरांचा समावेश होता या आठशे बारा घरांसाठी तब्बल दोन लाख सात हजार अर्ज सादर झाले होते त्यानुसार यंदा वीस टक्क्यातील घरांची संख्या वाढली आहे यंदाच्या सोडतीत वीस टक्क्यातील एक हजार दोनशे पस्तीस घरांचा समावेश आहे आता आपण पाहूया कुठल्या गटासाठी किती घरे आहेत पंत 56, तर पंतप्रधान आवास योजनेसाठी अत्यल्प गटासाठी चारशे छप्पन्न गटासाठी काहीच नाही मध्यम गटासाठी काहीच नाही आणि उच्च गटासाठी काहीच नाही तर असे एकूण चारशे छप्पन्न घरं ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आहेत त्याच्यानंतर वीस टक्क्यातील जी घरे आहेत ती तीनशे एक्केचाळीस घरे ही अत्यल्प गटासाठी गटासाठी आठशे त्र्याऐंशी मध्यम गटासाठी अकरा तर उच्च गटासाठी काहीच नाही अशी एकूण एक हजार दोनशे पस्तीस घरे आहेत तसेच महाडा गृह प्रकल्पाचे अत्यल्प गटासाठी चार गटासाठी एकशे चाळीस मध्यम गटासाठी सात उच्च गटासाठी चार असे एकूण एकशे पंचावन्न घरे आहेत कुणाला किती घरे अत्यल्प उत्पन्न गट एक हजार एक अल्प उत्पन्न गट एक हजार तेवीस मध्यम उत्पन्न गट अठरा आणि उच्च उत्पन्न गट ही चार घरे आहेत जी की वेंगुर्ल्यामध्ये आहेत पत्रकार कलाकार माजी सैनिक स्वातंत्र्य सैनिकांसह अन्य गटांसाठी सोडतीत घरे आरक्षित असतात नव्या बदलानुसार आता प्रमाणपत्रे सोडती आधीच सादर करावी लागणार आहेत या प्रमाणपत्राची छाननीही सोडती आधीच होणार असून केवळ पात्र अर्जाचाच सोडतीत समावेश होईल ऑनलाईन छाननीमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी प्रमाणपत्राचा एक निश्चित नमुना प्रसिद्ध केला जाणार आहे आणि या नमुन्याप्रमाणेच प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल त्यामुळे अर्ज करण्यापूर्वीच इच्छुकांना कागदपत्रांची जमावजमाव करावी लागणार आहे सो so हीच अपडेट खूप महत्त्वाची खूप इम्पॉर्टंट ज्याची तुम्ही भरपूर वाट पाहतात ही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार